जमेल त्या पद्धतीने तुमच्या कमेंटचा रिप्लाय देते, त्याच्यामुळे असं कोणी असं राग वगैरे म्हणजे मानू नका. हा एम जी रोड आहे आपला चॉपिंग बोर्ड. इतके वर्ष जे आपलं किचन असतं ना ते बघा युज करतात जेव्हा आपण वेगळ्या किचन मध्ये जातो ना. सकाळ झाली पण बरं वाटतं ना बघायला. वातावरण छान असत. आता हा जो टाइम आहे ना तेवढी शांतता असते, नाही तर दिवसभर अपरे चालू गाड्या, गाड्यांचा आवाज. ही ना ही मोठी सोसायटी आहे इथे आणि मोठे मोठे बंगले आहेत इथे. आमचा जो एरिया आहे ना एकदम मस्त एरिया आहे, एक नंबर एरिया म्हणतो ना तसा एरिया आहे आमच्या इकडचा. सगळं जवळ आहे आम्हाला इकडे सोयी सुविधा. तिथे उंच उंच इमारती ना, मी आता हे बऱ्याच दिवसांनी बघते ना, म्हणजे दिवसांनी नाही वर्षांनी, त्याच्यामुळे मला ह्या गोष्टीचं जरा नवल वाटते. अरे अगोदर की नाही असं नव्हतं, पूर्ण टोटल चेंज झालेलं आहे. हां चेंज झालं आहे सगळं. आता पहिला एकदम थोडंसं वेगळं होतं इकडे, पण चांगलं वाटतं. आता हे झालं बाहेरचं वातावरण आणि आता तुम्हाला मी घरातलं वातावरण दाखवते. हा हे बघा झोपलेत आपले वाघ्या शेरू. कॅमेरामध्येच ब्लर होतो. हे दोघं जण उठले होते पुन्हा झोपलेले आहेत. हे बघा हे कुणालचे बाबा इथे बसलेत. हां आणि कुणाल तुम्हाला दाखवते. कुणाल कुठे गेला? कुणाल आता ना. हा बघा कुणाल. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साध्या स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. सगळ्यात आधी बघा भाग्याला भेटा. मग असे झोपले होते ना शेरू, मात्र आपला झोपलेला आहे, त्याची झोपायची वेळ आहे. भाग्या बघा, भाग्या सगळा आनंद घेतोय बिल्डिंगीचा, झाडांचा, गाडीचा आवाजांचा. हो की नाही भाग्या? आता रुळले का? बऱ्यापैकी आता रुळत चाललेले आहेत. तर आता वाजले सकाळच्या 8:30 आणि मी आता निघालेले डीमार्टमध्ये घरात सगळं सामान भरायचं आहे. काल आहे ना जेव्हा किचन सेट केलं ना त्यावेळेस सगळं चेक करून घेतलं की आता घरामध्ये काय सामान आहे काय नाही आहे ते. आणि मग आत्ता चालले डीमार्टमध्ये सगळं आधी किचनचं सगळं सामान भरून घेणार, म्हणजे आपलं जे नाश्ता जेवण खाणंपिणं आहे ना ते सगळं सुरळीत होऊन जाईल. आता हे 2-3 दिवस जरा थोडंसं टायमिंग आहे ना मागं पुढं सगळं झालं होतं, पण आता होईल. आता आजचा एक दिवस जरा हे अडचण होईल, नंतरला म्हटलं उद्यापासून सगळं व्यवस्थित होऊन जाईल. तर भाजीपाला काल ना संध्याकाळी कुणालचे बाबाने घेऊन आले होते, त्याच्यामुळे ती एक झालेलं एक काम ते मोठं आणि बाकीच्या वस्तू आता जाऊन मी डीमार्टमध्ये घेऊन येते. आता निघाले होते पण ते कुणालचे बाबा गेलेत खाली, त्यांची वाट बघते. तर आता आले का पटकन निघणार मग, आणि जमलं तर थोडंफार ते शेअर करते कारण बरंचसं सामान खरेदी करायचं आहे. आणि बघूया बघूया जर का जमलं तर टाकते तुम्हाला. तर मी आता राहते कुठे, तुमच्या बऱ्याच कमेंट्स आहेत म्हणजे जशा जशा जमतं तसं मी म्हणजे वाचते मी, पण रिप्लाय द्यायचा राहतो आहे. कारण बराच असं म्हणजे वेळ माझ्याकडे सध्या ना खूप कमी पडते. जसं जमेल त्या पद्धतीने तुमच्या कमेंट्सचा रिप्लाय देते, त्याच्यामुळे असं कोणी असं राग वगैरे म्हणजे मानू नका. देईन मी उशिरा का होईना पण रिप्लाय देईन तुमच्या कमेंट्सचा. तर बऱ्याच अशा कमेंट्स होत्या की ताई तुम्ही राहता कुठे? तर मी राहते कांदिवलीमध्ये, कांदिवली वेस्टमध्ये आम्ही राहतो. आणि म्हणजे एरिया वेस्टमध्ये SV रोडलाच आमचं आहे. तर हे झाली बघा माहिती. हे बघा झोपलेत गाड एकदम. हो मी आली आहे जाऊन, दादा आहे आपल्या घरी. अग्या तुम्हाला मी खाऊ घेऊन येते. झोपू द्या ना गाड. बघा कुणाल लक्ष ठेवा त्यांच्याकडे. हा बघा कुणाल आहे घरात. चला 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 चला. हे बघा कुणालचे बाबा आणि हे इथे आमचे काका उभे आहेत, पण ते जरा उघडे आहेत ना, आंघोळ करून बाहेर आहेत आता, त्याच्यामुळे दाखवत नाही मी तुम्हाला. चला पटकन जाऊन या. लिफ्टमध्ये काम बाकी आहे ना? काम बाकी नाही झालंय लिफ्टचं काम. नाही पण आणतात ना लाईन हे नंतर काढणार, स्क्रॅच येणार ना म्हणून ते अजून काचा वगैरे लावलं ते होणार आहे काढणार. कोणाकडे चावी दिले? कोणाकडे? अच्छा हा, तर इथे पार्किंगला वगैरे आहे जागा.
अजून ना बरंच काम बाकी आहे ना, त्याच्यामुळे जसं जमेल तसं सगळं चाललेलं आहे. इथे छोटंसं मंदिर आहे आणि इथं गेटचं काम पण बाकी आहे अजून. सगळ्या जुन्या आठवणी जागा झालेल्या आहेत. भेटली चावी म्हणून त्यांना वाटत गर्दी असते, त्यामुळे सकाळी लवकरच निघालो. ते बरं पडेल मग. आणि अजून एक गोष्ट मी तुमच्या शेअर करते हा लिफ्ट संबंधित. परवा दिवशी मी खाली उतरली होती आणि काय एक दोन वस्तू घ्यायच्या होत्या आणि मी विसरली, म्हणजे माळ्यावरती बरोबर गेली मी आणि जेव्हा आमचं फ्लोअर आलं म्हणजे घर कुठे आहे ना ते मी विसरून गेली आणि दुसऱ्या ठिकाणी गेली आणि वेळासारखे इकडे तिकडे शोधते. आणि नंतरला मग बघितलं मग नंतरला माहिती पडलं मग मला असं झालं त्या साईडला पण वेगळी लिफ्ट आहे. हां, त्याच्यामुळे थोडीशी जरा ना म्हणजे सवय व्हायला तर थोडासा वेळ जातो. हे सगळं ना माझ्या बाबतीत नाही, बऱ्याचशी वयस्कर आहेत ना त्यांच्या बाबतीत पण सगळं घडते. स्वतःवरती हसू येत होतं. आणि आता बघा निघालं आम्ही आमच्या एरियाच्या बाहेर. आमच्या एक मिनिटभरात दाखवते. आम्ही साईनगरला पोहोचलो ना, साईनगरला जाऊ, साईनगरच्या कॉर्नरमध्ये. हा एम जी रोड आहे आपला. आता आम्ही जाणार आहोत महावीर नगरला. कांदिवलीचं महावीर नगर आणि तिथे डीमार्ट आहे, तिथे आम्ही आता जाणार आहोत. रहदारी सकाळी सकाळी 8:30 नंतर किती वा गर्दी आहे ना गाड्या बिड्यांची. सुरुवात झाली. आलं ना महावीर नगर. गाडीने 5 मिनिटं तर रस्ता आहे, पटकन पोचायला होतं. आत्मे जाऊया. क्रोमाला तर खूप महिन्यानंतर डीमार्टमध्ये शॉपिंग करते, त्याच्यामुळे असं खूप आनंद. कारण डीमार्ट हे माझं आवडीचं ठिकाण आहे खरेदीसाठी. तर एक दोन गोष्टी मी तुमच्याशी शेअर करते. म्हणजे जेव्हा पण मी डीमार्टमध्ये शॉपिंग करते ना, तेव्हा कोणती पण वस्तू घेताना निरखून पारखून घेते. म्हणजे समजा एखादी खाण्याची वस्तू आहे आणि त्याची एक्सपायरी डेट असते त्या वस्तूला, तर असे जे मॉल असतात ना त्या मॉलमध्ये त्यांच्या ट्रिक्स असतात, त्या तुम्हाला मी शेअर करते जितकं मला माहिती आहे त्याबद्दल. म्हणजे एक्सपायरी डेट ज्यांची जवळ आलेली असते ना, अशा वस्तू असे प्रोडक्ट्स त्यांनी पुढे ठेवलेले असतात, आणि ज्यांची एक्सपायरी डेट खूप लांबची आहे अशा वस्तू मागच्या साईडला ठेवलेल्या असतात. त्याच्यामुळे जेव्हा आपण खाण्यापिण्याच्या वस्तू खरेदी करतो ना, त्यावेळेस जरा निरखून पारखूनच घ्यायच्या. आणि त्या पद्धतीनेच मी सगळी भाजीना खरेदी करून घेते. म्हणजे हे गेले 10 ते 15 वर्ष झाले याच पद्धतीने माझी खरेदी असते. आता इथे मी भांड्याच्या सेक्शनमध्ये आले होते, हे माझं आवडीचं ठिकाण. म्हणजे अशी स्टीलची भांडी बघितली ना का मला खूप आवडतं, तर इथे पण मला 1-2-3 वस्तू घ्यायच्या होत्या, त्या मी खरेदी केल्या. म्हणजे खूप गरजेच्या होत्या, त्या तुम्हाला मी नंतरला दाखवीन पुढच्या क्लिपमध्ये. सर्व शॉपिंग पटापट करून घेतली कारण भाग्या शेरू त्यांना सोडून द्यायचं म्हणजे खूप माझ्या जीवावर होतं. पण काही कामासाठी म्हणाला की बाहेर पडावंच लागतं आणि नाईलाजाने बाहेर पडते मी. आता सध्या जितकं त्यांना सांभाळता येईल तितकं सांभाळण्याचा बघा माझा प्रयत्न चालू आहे आणि करते मी. तर सर्व खरेदी करून झाली आणि आम्ही निघालो घरी यायला. 1-5 मिनिटामध्ये घरी पोचलो. आमच्या इथे पोचल्यानंतर बिल्डिंगमध्ये अशी गर्दी होती. आता म्हटलं सामान कसं न्यायचं, तर माझी चुलत नणंद आहे ना त्या भेटल्या तिथे मला लिफ्टमध्ये. आणि मग त्या बघा माझ्यासोबत आल्या. आणि घरी आल्यानंतर भाग्याशेरू बघा कशी त्यांची मस्ती भरपूर चालली होती. हां, तर ही आमची नणंद म्हणजे कुणालच्या बाबांची सख्खी चुलत बहीण, तर तिने मला मदत केली माझ्यासोबत आली ती. तर तिला वाटत चल म्हणून घरी. आणि मग सामान वगैरे घेऊन आम्ही घरी आलो. आम्ही चहा वगैरे प्यायलो, थोड्याशा गप्पा मारल्या. म्हणजे बऱ्याच जणांना भेटायला जायचं आहे. आमचे नातेवाईक आहेत ना एकाच बिल्डिंगमध्ये राहतात, पण सध्या थोडासा कामाचा व्याप असल्यामुळे म्हणजे राहतं हे जाणं बाकी आहे. पण जेव्हा मी कधी जाईन तेव्हा मी शेअर करेन तुमच्याशी. आणि जे सामान आहे ना सगळं मी आता काढून ठेवते. हिसाब पण करायला लागेल ना सामानाचा, सगळं वेगवेगळं करून ठेवते. आणि तुम्हाला पण थोडंफार दाखवते काय काय सामान आणले ते. गर्दी नव्हती त्याच्यामुळे पटापट शॉपिंग केलं आणि आलो आम्ही घरी. आता वाजले तर बरोबर 11 वाजलेत म्हणजे झाल्या वेळेत घरी आलेलं आहे. आता जेवण करून घ्यायचं आहे आणि मग बाकीची पुढची घरातली कामं. सगळ्यात आधी थोडंफार सामान जे आहे ना ते तुम्हाला मी दाखवते.
थोड्याशा घरातल्या वस्तू पण आणतात, म्हणजे किचनसाठी काही अशा वस्तू होत्या ना, भांडी वगैरे असतात ना, ते एकदम वस्तू मला खूप गरजेच्या होत्या, त्याच्यामुळे मी ते घेऊन आले. आता हे कसं नवीन किचन आहे, गावी होते तेव्हा सवय झालेली असते बघा, जसं पोलपाट लाटणी आपल्याला जमत नाही चपाती करताना, आता इथे मी वेगळं पोलपाट लाटणी पडतं, त्याच्यामुळे थोडंसं जरा मला गडबड होते. आणि अशा पण दुसऱ्या पण बऱ्याचशा अशा वस्तू आहेत, पण आता हळूहळू सवय ना होत चाललेली आहे. म्हणजे आपण इतकी वर्ष जे आपलं किचन असतं ना ते बघा यूज करतात, जेव्हा आपण वेगळ्या किचनमध्ये जातो ना तेव्हा असं होतं, तर तसंच माझ्या बाबतीत पण होतं आहे. त्याच्यामुळे मला सोयीच्या जाते ना अशा वस्तू ना मी दोन तीन याला घेऊन आलेले माझ्या आवडीच्या, दाखवते तुम्हाला. तर इथे तुम्हाला मी खरेदी दाखवायला सुरुवात करणार, तितक्यात ना आपल्याकडे कामगार आले होते, म्हणजे आपल्या घरामध्ये ना एक दोन तीन कामं करायची बाकी आहेत, म्हणजे रिपेअर्स आहेत, ते बिल्डिंगमधले कामगार आहेत ना ते आले होते, त्याच्यामुळे असा भरपूर आवाज होता. तर इथे बघा मी काय काय खरेदी केलेले आहे. तर चॉपिंग बोर्ड असतो ना लाकडाचा, तो मी घेऊन आलेले डीमार्टमधनं. गावी पण बघा आपल्याकडे आहे आपल्या किचनमध्ये, तर त्यामुळे मी खूप मिस करत होती हा चॉपिंग बोर्ड, तो एक खरेदी केला. परत नॅपकिन, किचनचे नॅपकिन असतात ना ते, आणि सुरी, स्लायसर, अशा दोन तीन वस्तू एकत्र पॅकेट मी घेतले विकत, ते अशा तीन ते चार वस्तू ज्या खूप गरजेच्या होत्या ना त्या मी खरेदी केलेल्या आहेत. आणि बाकी आपल्या किचनमध्ये जे लागतं ते. आणि काय झालं तर कुणाला की नाही, मी आता बिल सांगितलं चेक करायला डीमार्टचं, तो चेक करतो आहे. आणि मग हे सामान बघा इतकं तर आणलेलं आहे, आता तुम्हाला काय सगळंच काय मी दाखवलं नाही, पण हे एका महिन्याचं सामान आहे. आता हे अगोदर मी असंच ठेवून देणार आहे, आमच्या सासूबाई आता येतील ना, त्या बघतील ना, त्यांना दाखवीन मी काय काय आणलं आहे ते. आणि मग कारण त्यांना हे नवीन नवीन वस्तू ना त्यांना आवडतील, ह्या दोन तीन वस्तू ज्या आणल्या आहेत ना त्यांना आवडेल, मग आता येतील थोड्या वेळानी, मग त्यांना दाखवीन आणि मग भरून ठेवते सगळं. काय झालं बेटा, काय आलं? तर बराच वेळ वाट बघितली, पण आमच्या आई काही आल्या नाही घरी, त्याच्यामुळे मी मग माझ्या ना काम करायला घेतलं किचनमध्ये, म्हणजे जेवण करायचं बघा बाकी होतं, तर मी तर चला आपण जेवणाचं तयार करूया, तोपर्यंत म्हटलं त्या येतील. तर उशीर झाला होता, म्हणजे आता म्हटलं इतक्या उशीर आहे, म्हटलं काय करणार, कारण बाकीची घरातली पण कामं की नाही बाकी होती, त्याच्यामुळे मी विचार केला की आपण एकच काहीतरी बनवूया. तर इथे मी पुलाव बनवायची तयारी करून घेतली, सर्व जे काही साहित्य लागतं ना ते कटिंग करून घेतलं. आणि हा बघा हा चॉपिंग बोर्ड आणल्यामुळे ना खूप मला सोयीचं गेलं आहे सगळं. तर काय काय साहित्य घेतले बघा तुम्ही. तर इथे बघा मी फ्लॉवर, मटार, कोथिंबीर हे सर्व ना धुवून आणि चिरून ठेवलं होतं. फोडणीसाठी कांदा, टोमॅटो, आलं, लसूण पेस्ट, बटाटा पण एक घेतला होता. बटाट्यांना पुलावमध्ये टाकायला खूप छान लागतं. तेजपत्ता आणि हे बासमती तांदूळ जे मी ना डीमार्टमधला येताना घेऊन आली होती आणि ते मी भिजत घातले, पण झटपट म्हटलं बनवूया हा बिर्याणी, म्हणजेच पुलावचा मसाला. तर इथे आज रेसिपी तुमच्याशी मी झटपट शेअर करते, कारण बरेच दिवस झाले बघा तुमच्याशी मी रेसिपी शेअर नाही केली, त्याच्यामुळे मला खूप असं चुकल्यासारखं होतं. तर एका पॅनमध्ये म्हणजे मी डायरेक्ट म्हटलं कुकरमध्येच करूया, म्हणजे झटपट होईल. तेल टाकलं, थोडंसं घी टाकलेलं आहे, त्यात टाकले जिरं, तेजपत्ता, कांदा, आलं, लसूण ह्याची पेस्ट, नंतर टाकलेलं आहे टोमॅटो, आणि सगळं असं व्यवस्थेनं परतून घेतलेलं आहे. म्हणजे टोमॅटो चांगला असा मॅश होईल ना असा हे करून मी शिजला पाहिजे तशा पद्धतीने परतून घेतल्यानंतर त्यात तिखट मसाला टाकलेला आहे, हळद टाकलेला आहे, बिर्याणीचा मसाला, मीठ, हे सगळं आपल्या चवीनुसार टाकलं, चांगलं असं व्यवस्थित परतून घेतलं. आणि त्यात नंतर ज्या भाज्या, म्हणजे आपल्याकडे ज्या भाज्या असतील ना त्या सगळ्या टाकायच्या, म्हणजे काय हीच भाजी पाहिजे पुलावमध्ये असं काही नसतं. कधी कधी वांगे वगैरे टाकून पण खूप छान पुलाव बनतो. आणि नंतरला टाकलेलं आहे त्यात लिंबाचा रस, आणि जितके तांदूळ टाकले होते ना तितकं पाणी टाकलेलं आहे, आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलं. एक उकळी आली पाण्याला, आणि नंतर त्यात मी तांदूळ टाकले, आणि नंतर कुकरचं झाकण लावून घेतलं. आणि फास्ट गॅसवरती एक दोन ते तीन शिट्ट्या करणार, आणि मग आपला पुलाव झटपट तयार. हात पोचतो बरोबर. तर हे बघा हे आपले वरचे खाने आहेत ना, ते जरा साफ करून घेतोय, कारण ते सामान जे आणलेलं आहे डीमार्टचं ते बघा सगळं म्हटलं पॅकेट आहेत ना ते बरंच टाकून ठेवणार मग, कारण अजून बरंचसं सामान आपलं सेट करायचं बाकी आहे त्याच्यामुळे. तर कुणाल म्हणत होता की आई जरा थोडीशी धूळ वगैरे वाटते त्याने पुसून घेतात मग. आणि एकतर वर चढायला टेबल पण नाही आहे,
दहा टेबल ना आम्हाला बाहेर मिळाला, तिकडे काम चालू आहे ना बाजूला, त्याच्यामुळे पटकन मग शिडी ना घेऊन आलो. त्याला वाटलं आज शिडी आहे तर आता करून घे, सामान आपण ठेवून देऊया लवकर, नाही तर परत ते सगळं पसारा सगळं तसंच राहणार तो सामानाचा. तर थोडंसं की नाही भरून घेते डब्यामध्ये वगैरे जे आता गरजेचं आहे ना ते, आणि बाकी जे एक्स्ट्राचं सगळं ते सगळं वर टाकून देते, म्हणजे तेवढी अडचण आपली कमी होऊन जाईल ना असं हे सगळं आपल्याला वापरायला. तर आत्ता दुपारचे 3 वाजलेत आणि सर्व किचन वगैरे मी आवरून घेतलं, सगळं सामान जे आणलं होतं ना डीमार्टचं ते भरलं, आणि आता बाकीचं थोडंसं दुसरं काम आहे ते करायचं आहे. पण आता थोडा वेळ मी जरा बसणार आहे, आणि वाघ्या शेरू आपला गाढ झोपलेला आहे, वाघ्या मात्र चांगला असा जागा आहे, आणि कुणाल जेव्हा ना झोपलेलं आहेत, कुणाल पण झोपलं आहे. तर असा आजचा बिझी दिवस पण आहे पूर्ण. आत्ता दुपार म्हणजे सकाळी 5 वाजता सुरुवात केलेली आहे, उठलेली आहे मी, सुरुवात नाही उठलेली आहे, तर 3 वाजेपर्यंत सतत आज धावपळीचा दिवस होता. पण बरीचशी कामं ना आज आपली आटपलेली आहेत, आता ह्याच्यापुढे अजून दुसरी कामं. तर चला आजचा व्हिडिओ आता मी इथेच संपवते. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा. बाय बाय सर्वांना.